भारतीय सेनेवरील शाळकरी विद्यार्थ्यांचं प्रेम आज पुन्हा एकदा गडद झालंय. निमित्त होतं नोनीवर आर्मी या प्रदर्शनाचं. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांती का उन्नती का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा तन है वतन, है वतन, है वतन, जान मन, जान मन, जान मन, जान मन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जवानांच्या सह्या घेतल्या, त्यांच्यासोबत सेल्फी काढून त्यांना सेलिब्रिटींचा दर्जा दिला. हे प्रेम आणि आपुलकी पाहून जवानांनी देखील त्यांच्या आनंदाला मोकळी वाट करून दिली. जवानांनी त्यांच्या आनंदाला या गीतातून मोकळी वाट करून देण्यामागे या शाळकरी मुलामुलींचं प्रेम आणि आपुलकी आहे. भारतातील सेना आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नो युअर आर्मी या प्रदर्शनात शाळकरी मुलामुलींनी शस्त्रांची माहिती देणाऱ्या जवानांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. चित्रपटात काम करणारे हिरो स्वतःसाठी काम करतात तर खेळाडू हे देशासाठी खेळतात, मात्र हे जवान देशाची सुरक्षा करतात, त्यामुळे आमचे हेच खरे हिरो आहेत अशी भावना व्यक्त करत कुणी सही तर कुणी सेल्फी काढून जवानांना सेलिब्रिटींचा दर्जा दिला. कारण की ते आपल्यासाठी बॉर्डरवर लढतात वगैरे, आपण त्यांच्यामुळेच तर आपण हे सेफ राहिले, म्हणून आम्ही त्यांच्या सहाय्या घेतल्या व त्यांना हे केलं. खेळाडू ते खेळत असतात, चित्रपट ते करत असतात, त्याचं काय आपल्याला एवढं महत्त्व नसतं, पण जे सैनिक आपल्यासाठी लढतात त्यांचं आपल्याला खूप महत्त्व असतं. मग आपण जे आपल्यासाठी लढतात म्हणून त्यांचा आपल्याला आदर करायला पाहिजे. आपण त्यांचा ठरवलेलं कलेक्टर होणार, पण मला आता वाटतंय मी आर्मीत जाणार, जावं. तसं पण हे आपल्या देशासाठी खूप काही करतात आणि आपल्या देशाचे खरे हिरो तर हेच आहेत, त्यांचे घेऊन काय करायचं आपल्याला. तसं पण त्यांचं कोणी बघणार म्हणजे बघतात, पण जास्त करून आम्हाला वाटतं आम्ही यांचेच घ्यावे, हे आपल्या देशाचे रक्षण करतात. आणि तसं पण आम्ही हे शस्त्र 2-3 दिवस आधी TV वर बघितले, पण आम्हाला हे प्रत्यक्ष बघण्याचा खूप असा आनंद. हा, आमच्या शाळेने आमचं चान्सेस आमच्या शाळेने आमचं म्हणजे हे पूर्ण केलं ना इच्छा, त्याच्यामुळं आम्ही मी माझ्या शाळेचे खूप आभार मानते. देशाचं भविष्य घडवणाऱ्या या मुला मुलींकडून मिळालेल्या प्रेमाने जवानही भावूक झाले. अपेक्षेपेक्षा अधिक मिळालेलं हे प्रेम युद्धासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास जवानांनी व्यक्त केला. और आज अपना खुद का कोई ऑटोग्राफ ले रहा है तो बहुत अच्छा फील हो रहा है. और ये इवेंट है, ये पूरा डिफेंस के तौर पे जो अपना जितने भी अपने इंडियंस है उनको सबको पता होना चाहिए कि अपने डिफेंस क्या काम कर रहे हैं, क्या काम नहीं कर रहे. इससे पहले मेरे जितनी भी सर्विस हुई है उससे इतना क्लोज मौका कभी नहीं मिला था. जितने भी हम अपनी सर्विस डिफेंस का जिंदगी अलग होती है, फौज की अलग होती है, हम अपनी तरफ से अपनी जिंदगी जीते हैं, मगर सिविल के साथ ऐसा मिल घुल के रहने का बहुत खुशी होती है. कि ये डिफेंस एक बहुत ही अच्छी संस्था है, इसमें अपना खुद के परिवार में कभी अपने को कोई धोखा दे सकता है, मगर ये हमारे जितने भी ऑल नॉर्थ ईस्ट से लेके मतलब साउथ ईस्ट तक और इधर J&K से लेके कन्याकुमारी तक ये पूरा एक परिवार है अपना. इसमें कोई भी अभी हमारे उस्ताद है सर है वो भी पंजाब से, मतलब हम ये नहीं सोचते कि हम इधर के उधर के, हमें बस हम हिंदुस्तानी यही सोचते. नो युअर आर्मी या प्रदर्शनातून लष्करी शस्त्रांची माहिती देता देता शाळकरी मुलामुली सामान्य जनता आणि जवान यातील अंतर कमी करण्याचा हेतू साध्य होताना तर दिसतोय, पण त्याचबरोबर भारतीय सेना हीच रिअल हिरो असल्याचं गडद झाल्यानं जवानांचं मनोबलही वाढलंय, त्यामुळे असे प्रदर्शन वेळोवेळी आयोजित करणं गरजेचं आहे.